देवी, वीर आणि नारायणीचं घटस्फोट ना कोणाला न दुखवता होऊ दे. आमच्या दोघांचं लग्न बी सुखासुखी कर. नारायणी आहे ना, तिला बी चांगला नवरा मिळते जो तिला समजून घेईल, तिच्यावर खूप प्रेम करेल. अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे नागनाथ काकांना आमच्या बाजूनं साक्ष द्यायला तूच तयार कर. त्यांनी आता फकस्त हो म्हणू दे. नाही, मला नाही जमणार ते. बघ नागनाथ, मी तुझ्या पाठीशी असताना तुला काय घाबरायची गरज? अरे तूच काय, प्रत्यक्ष परमेश्वर जरी माझ्या पाठीशी असताना तरी मी अक्कला घाबरणारच, भीतीच वाटणार मला तिची. बघ ऐक ऐक, तुझ्या एका साक्षीमुळे आनंदी आणि वीर एकत्र येतील आणि त्या साक्षी नंतर मी कुठल्या कुठे जाईन त्याचं काय? नाही, मला नाही जमणार. बघ मी भाऊ आहे ना तुझा, मी तुला काही होऊ देणार नाही. या सगळ्यातून बाहेर काढेन मी तुला. बघ अक्का पासनं मला फक्त अक्काच वाचवू शकते. अरे तिच्या पोरीच्या संसारासाठी तिने काय काय पाप केले चांगलं माहिती आहे ना मला. म्हणजे तिने पाप केले हे मान्य आहे ना तुला? नाही, मी नाही म्हणतच नाही ना. पण हे बघ, आपल्या आपल्या घरात राहायचं असेल ना तर अक्का जे म्हणेल ना तेच करायला लागतं आपल्याला. हा अरे, पण मी पण तुमच्या बरोबरच राहतो ना इकडे. कधी कधी घरी कधी असतोस तू? सतत बाहेर तर असतोस ना. अरे म्हणून तर तुला तिची दहशत माहीत नाही आहे. तरी नशीब आपलं तो विष्णू नाही आहे म्हणून तिच्याबद्दल एवढं तरी बोलू शकतो आपण. हा ए, तू विष्णू माझ्या पुढे जाणार नाही ना? बसेल ना, गप्प बसेल तुझ्या समोर, गप्प बसेल. पण तू नसताना का? हा काय पळपुट आहेस, पळपुटा तू. हा पळपुट असते मी. मी असा कधीच दावा केला नाही की मी शूर आहे, मी धाडसी आहे. पळपुट असते मी. हा, लाज वाटते रे तुझी. हे बघ, मला सुद्धा माझी लाजच वाटतेय. त्यामुळे मी परत सांगतोय, मी अक्काच्या विरोधात कुठलीही साक्ष देणार नाही. नाही जमणारच नाही मला ते. आता काय सांगू मी? चिरंजीव, काय झालं एवढ्या पिसटला का तुम्ही? मी कशाला आला तिथे? जाते आता तुम्ही एकटं पडलं म्हणालो. बोला चिरंजीव, काय झालं? बोल काय झालं? गोरखदादा नागनाथ काकांशी बोलून त्यांना आपल्या बाजूनी कोर्टात साक्ष द्यायला तयार करणार होते. पण याचा अर्थ नागनाथ तयार झालेला नाही. कशाला मोडता घालताय उगस तुम्ही? आता खरं बोलणाऱ्यावर माणसं ओरडतात, त्यामुळे तुम्ही माझ्यावर ओरडला याचा मला दुःख वाटणार नाही. तुम्ही कसंही माझ्याशी वागलात तरी मला तुमच्या भल्याचाच विचार करायला लागणार. त्या बास्करानं तुमची नौटंकी थांबवा ना आता तरी. बघा ओ चिरे, तुमचा राग जरा बाजूला ठेव आणि मी काय सांगतो ते जरा नीट ऐका. या काय ना, ही अक्का सहजासहजी हार मानण्यातली बाई नाही. तेव्हा ती काहीतरी करून तुमच्या डायव्हर्स मध्ये आडकटी करणारच. ती तुमच्यावर फ्रॉड केस टाकून तुम्हाला डायव्हर्स साठी नकार देईल. आणि जर तुम्ही वर्षभर डायव्हर्स साठी थांबला तर त्या वर्षभरात ती आनंदीचा जीव घेणार. हो तात्या, गप्प बसा उगाच. उगाच काहीतरी अभद्र बोलू नका. सत्य कटू असत. असली कित्येक सत्य गेले कित्येक वर्ष हा तात्या खांद्यावर घेऊन फिरतोय. खड्ड्यात गेली आहे सत्य.
माझ्या आनंदीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर त्या नारायणीचे हाल हाल करून ठार मारेन तिला मी. त्यानं आनंदी परत येणार आहे का? का बोलताय तुम्ही असं काहीतरी? कारण तसंच घडणार आहे चिरंजीव, घडणार आहे तसंच. नशीब त्या इश्नेच्या कानावर त्या अक्काच्या हाली गेलेले नाहीत. मग चुकून जर ते इश्नेला कळलं ना की आपल्या मालकिनीला तिच्याच घरातून बाहेर काढलंय तर तो वाट लावल तुम्हाला माहित नाही काय करेल तो. बास मी नाही घाबरत ना त्या विष्णूला किंवा त्या अक्कालाही. तात्या मला फक्त माझी आनंदी पाहिजे. कसं मिळवू एवढंच कळत नाहीये. तिच्याशी लगीन कर आणि मग डिवोर्सचं काय? कसं एवढा विचार करते, पुढचं पुढं बघता येईल. एकदा तिच्या नावापुढं देशमुख आडनाव लागू दे. तात्या तुमचे हे सल्ले ना तुमच्याकडेच राहू दे. चिरंजीव काय बी करून त्या आनंदीशी लगीन कराच, कारण ती अक्का काय त्या पोरीला जिवंत ठेवणार नाही हे नक्की. त्यामुळे ती तुमचं कुंकलावून मेली तर निदान तिची प्रॉपर्टी तरी देशमुखांची होईल. आनंदे बास आता रडू नको, तेव्हा आपण दुसरा कुठला तरी मार्ग शोधूया ना. मनात नाही म्हणाला म्हणून काय झालं? आणि तसंही तो हो म्हणाला असताना तर जास्त आश्चर्य वाटलं असत. तो नालायक आहे ग, तो नाही साथ देणार आपली. नागनाथ काकांची अक्षरलय महत्वाची होती काका, सकाळचा मुवीला आता. बघ आनंदे नको रडू. हे बघ वीर आणि तुझं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी आहे, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? निश्चिंत राहा, तुम्हाला दोघांना मी नक्की एकत्र आण. आणि आता घटस्फोट आत्ता नाही झाला मग काय झालं? वर्षभराने का होईना तुम्ही दोघं नक्की एकत्र येणार, काळजी नको करूस. मला काळजी स्वतःची नाही आहे, वीरची आहे. आओ रांगणात काका साक्ष द्यायला तयार होतील ना असं वाटलं होतं त्याला. आता त्याचा नकार कळल्यावर काय वाटलं त्याला? त्याला असं वाटलं होतं की नारायणीशी त्याचा लवकरात लवकर घटस्फोट होईल. आता त्यांचा नकार कळल्यावर तो फार खचून जाईल. म्या वर्षभर थांबायला तयार आहे, तो नाही थांबणार. त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. त्याला लवकरात लवकर लग्न करायचंय माझ्याशी. नारायणी बरोबर एक दिस बी नाही काढू शकत तो. गोरख काका आता हे बघ आनंदी काळजी नको करूस. मीर आणि तू नक्की एकत्र येणार, मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि वीरला समजावायला पाहिजे ते काम मी करतो, मला वाईट वाटेल थोडस. आणि मला एक सांग, नागनाथ हा काय एकमेव पर्याय का आपल्याकडे? अजून खूप मार्ग आहेत, करू आपण नक्की. वीर सपोर्ट काका, त्याला काय बी सांगू नका, त्याला वेगळं कारण सांगा. आनंदे बघ किती दिवस तू खोटं बोलणार, ऐक ऐक, त्याला कधी ना कधीतरी खरं करणार, दुःख होईल. अगं आजचं मरण उद्यावर ढकलण्यात काही अर्थ नाही. माझं ऐका, आजचं नग सांग त्याला. शालिनी वहिनी नका. घड्या काय झालं पुरी? हा ग कुठे काय, मी शालिनी वहिनीना खाया देऊन येते, मग तुम्हाच मी वाटते ना. मी आज येते त्यांना. काय झालं, आनंदी कशा पाहिजे रडत होती? बायकांना रडण्यासाठी काही कारण असतात का? झालं असेल काहीतरी.
बास आनंदी आता ना हा वरण भात जेवून मला खरंच खूप कंटाळा आलाय. वरण भाताचा कंटाळा आलाय का माझ्या आणि गुलाबच्या हातचं जेवण जेवायला लागतं म्हणून कंटाळा आलाय? काहीतरीच काय बोलतेस तू आनंदी? तुला माहितीये का तुझ्या हाताला किती चांगली चव आहे म्हणून? मग ठीक आहे, उद्यापासून वरण भाताबरोबर एक भाजी भी सुरू करता येईल. भाजी तर आपण सुरू करूया, पण उद्यापासून तुम्हा दोघींना मी सुद्धा किचन मध्ये मदत करणार आहे. जास्त मदत नाही करणार, पण थोडीफार तरी मदत करू शकते ना. आणि आता खरं सांगायचं तर माझी तब्येत पूर्ण बरी झाली आनंदी. आनंदी, ए आनंदी, अग लक्ष कुठे आहे तुझं? अशा कुठल्या विचारात हरवून गेलीस? काही नाही, असच. आनंदी अग, डोळ्यात पाणी, काय झालं? नाही, ते तिकटाचा हात लागला ना डोळ्याला म्हणून. हेच कारण देऊन मी माझ्या डोळ्यातलं पाणी सुद्धा अनेकदा लपवलंय. हे बघ, माझ्याशी खोट नको बोलूस. काय झालंय सांग ना. शालिनी का खूप मी खोटं बोलणार आहे तुमच्याशी? अहो खरंच माझाच हात लागला डोळ्याला. तुमचं उगाच आपलं उगाच काय आपलं? आनंदी, हे माझी शपथ आणि सांग की तू बोलतेस ते खरंय म्हणून. सांग की तिकटाचा हात लागला म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं. मी पुन्हा एकदा नागनाथशी बोलून बघतो. काय बी उपयोग नाही त्याचा. तुम्ही म्हणलात ना तेच बरोबर आहे. कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच, फळीत घाला नाही तर नळीत घाला. आणि आता तर लई गुर मी दाखवते. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे माझी शपथ आणि सांग की तू बोलतेस ते खरंय म्हणून. सांग की तिकटाचा हात लागला म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं. मला उगाच धर्मसंकटात टाकू नका. तुला जर हे धर्मसंकट वाटतंय तर मग खरं काय आहे ते सांग मला आनंदी, नाहीतर माझ्या जीवाचं मी काहीतरी बरं वाईट करून घेईन. पुन्हा तुम्ही असं बोललात ना शालिनी काकू, मी तुमच्या पुढे हात जोडते. माझ्याबरोबर मरणाच्या गोष्टी करू नका. अक्षरशः परमेश्वराशी भांडून आणलंय तुम्हाला इथं. आनंदी बाळा ग, काय झालंय तुला? का शरणतीयस तू? सांग आनंदी. जे बी झालं ना ते चांगलं नाही झालंय. का हरकत होती व नागनाथ भाऊजीने वय म्हणायची? पोरीची काळजी नाही वाटत का हो तुम्हाला? खूप लय प्रेम हा एकमेकांवर त्यांचं. एक मिनिट बी नाही राहू शकत एकमेकांशिवाय. देव त्यांची कसली परीक्षा बघतोय कोणास ठाऊक. एकावर एक संकट येतातच आहेत, येतातच आहेत. हे बघ, आपण दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने प्रयत्न करून बघूया. या वीर आणि नारायणीच्या घटस्फोटासाठी थोडे जास्त प्रयत्न आपल्याला करायला लागणार आहेत ना एवढंच. मी पुन्हा एकदा नागनाथशी बोलून बघतो. काय बी उपयोग नाही त्याचा. तुम्ही म्हणलात ना तेच बरोबर आहे. कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच, ते फळीत घाला नाही तर नळीत घाला. आणि आता तर लई गुर मी दाखवतील. उगत नका, हाड मोठेपणा लई करतील ते. तुमची बायको त्यांच्याशी बोलत नव्हती तेव्हा कसे आले ते हातापाया पडत? आता ते त्यांच्या आयुष्यात काही चांगलं करतील ना ते फक्त त्यांच्या बायको पायी आणि बायकोसाठीच. फोन वाजतोय तो. रवीरचा फोन आहे. काय सांगू त्याला? ते आनंदी म्हणते त्याला काय सांगू नका, वाईट वाटेल. पण हे जे काय घडलंय ते खरं खरं सांगायला पाहिजे ना. नाही नाही, आत्ताच्या आत्ता सांगून टाक. उगाच असं लपवायची काय गरज नाही. आणि जीव टांगणीला लागलाय त्या पोराचा. घ्या की फोन. एक काम कर, तूच बोल. हो बोल. हॅलो, ही गुलाब बोलते. हो मीच बोलतोय. गोरख दादा कुठे?
नाही म्हणजे सॉरी, मी पुन्हा पुन्हा फोन करून त्रास देतोय, पण आहे का तो तिथे? ते नागनाथ भाऊजींच्या खोलीत आहे. अच्छा, माझ्या लक्षातच आलं नाही, तर आधी माहिती असतं तर मी फोनच केला नसता. खरं सांगू तर मला पण ना जरा घाईच झाली निर्णय काय तो ऐकायची. पण ठीक आहे, गोरखदादालाच सांगा की मी त्याच्या फोनची वाट बघतोय. वय सांगते हा, ठेवते फोन. फोन करा सांगितला येईल ना. आनंदी अगं, घरात हे इतका सगळा रामायण घडला आणि मला कोणी एका शब्दानेही सांगितलं नाही. शालिनी काकू, कसं सांगणार होतो तुम्हाला? तुमची तब्येत बरी नव्हती आणि तुम्हाला आणखी त्रास द्यायचा नव्हता आम्हाला. आनंदी, मला काय त्रास झाला असता याचा विचार तू नको करूस. हे बघ, मी तुला त्रास होऊ देणार नाही. आणि आता या सगळ्यात जे कोणी असतील ना, त्यांना माफी नाही. म्हणजे काय करणार तुम्ही? शालिनी काकू, तुम्ही अजून पूर्ण बरे झालेले नाही आणि तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. आनंदी, मी जर अजून विश्रांती घेतली तर मला आणखीन अपराध्यासारखं वाटेल. अहो, पर तुम्ही या समजत काय करणार आहात? जर माझा नवरा किंवा त्याचा होकार नकार या सगळ्यात इतका महत्वाचा असेल तर आज त्यांना बोलावंच लागेल. आनंदी जा आणि त्यांना बोलवू ना. कशा पाहिजे आनंदी काकू, त्यांनी काय बी फरक पडणार नाही. काय फरक पडणार याचा विचार तू नको करू. आज त्यांना सिद्ध करायलाच लागेल की त्यांचं माझ्यावर किती प्रेम येते. आनंदी जा आणि बोलवून आण त्यांना. शालिनी काकू, माझा ऐका, तुम्ही घाई करताय. आनंदी, आधीच माझ्या आजारपणामुळे खूप उशीर झाला. तू जा ग, बोलाव यांना. अहो, तुमचं आणि तुमच्या आजारपणाचा याच्याशी काय बी संबंध नाही. माझ्या नवऱ्याचा तर आहे. आणि जर त्यांच्या बोलण्यामुळे घरातली सगळी चक्र फिरणार असतील तर आज त्यांना बोलायलाच हवं. तू जा आणि बोलाव त्यांना. जा आनंदी. झाले काकू. आनंदी जा. मग वीर आणि आनंदीचं लग्न लावून देण्यासाठी त्यांच्या बाजूने साक्ष द्या. तरच मी तुम्हाला माफ करेन. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय नाही जेवा. काय नाही, मग अशी वाघ मागे लागला की धावत पडत का आली? समोरचं घाबरतो ना. शालिनी कशी? त्यांनी बोलवलंय. मग जा ना, काय माझी परवानगी मागायला आलीस का? काय नाही, मला नाही, तुम्हाला बोलवलंय नागनाथ काका. काय, माझ्या शालिनीने मला बोलवलंय? शालिनीने बघा, मला फक्त तुमचं प्रेम नकोय, तुमचा शब्द हवाय. कुठला शब्द? तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात, अगदी जीवे मारण्याचा प्रयत्न केलात. मी तुम्हाला काहीच बोलले नाही. माझं तुझ्यावर आतोनात प्रेम आहे ग, मी का करेन तुला असं? हे बघा, माझ्याकडे चर्चेसाठी अजिबात वेळ नाहीये. मला फक्त इतकं सांगा की तुमचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे की नाही. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम हे सिद्ध करायला कुठलीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे मी. तू बोल, कुठलंही अग्निदेव करायला तयार आहे मी. तू बोल फक्त एकदा.
मला फक्त इतकं सांगा की वीर आणि नारायणीचं तुम्ही फसवणूक करून लग्न लावून दिलं ना? अक्काचा प्लॅन होता तो. मी फक्त वीरच्या दुधामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं. फक्त खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही. अगं म्हणून तर म्हणालो ना, मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. ठीक आहे, मग वीर आणि आनंदीचं लग्न लावून देण्यासाठी त्यांच्या बाजूने साक्ष द्या. तरच मी तुम्हाला माफ करेन. पिंजरा.